करतोस तू? तरच होईल तुला. अंजा अगं, तुझं मन दुखवलंय मी. यापेक्षा जास्त तरस काय असू शकतो? तुझं स्वप्न तोडलं, तुला न सांगता इतका मोठा निर्णय घेतला. माफ कर मला. पशा, तुझे केलं त्याबद्दल अभिमान वाटतो मला. तुझ्या जागी जर मी असते तर मी बी तेच केलं असत. पण त्या अगोदर तुला विश्वासात घेतलं असत, तुला विचारलं असत. पशा, मी हे करू ना, तू मला विचार असं म्हणणं नाही माझ. पण निदान एकदा सांगायचं तरी मला. तुझ्या आयुष्याचा भाग आहे मी. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी असले पाहिजे. तुला मी त्या विश्वासाच्या लायक नाही वाटले ना. बायको म्हणून कुठंतरी कमी पडले. पशा, मी जेव्हा तू संकटात होता तेव्हा तुझ्या संघ कुणीच नव्हतं. दाजीन संघ समजे जण होते पण तुझ्या संघ कुणीच नव्हतं. पण पशा, ही गोष्ट जेव्हा आठवते ना तेव्हा अंगावर काटा येतो पाहिजे ना. तू कुठच नाही चुकला. बरोबर आहे, तू चुक माझे झाले. पशा, माझ्या कडनं काहीतरी कमी राहिलं आपल्या दोघांच नात्यात. असं नको बोलू अंजे. अग, तुझ काहीच नाही चुकलं. आणि तू कुठ कमी बी नाही पडली. माझच चुकलं. माझी मैत्रिणी इतकी समजूतदार असून भी मी तिच्या विश्वास नाही ठेवला. पण तुझ्या या मित्राला माफ करशील ना? रागून सोडून तर नाही ना जाणार? नाही, केलं माफ तुला. आणि तू टेन्शन नाही घ्यायचं. पशा, काय नाही होणार तुला. मी सांभाळेल तुला. पोलीस नाही झाला पण माझ्या नजरेत लय मोठा झाला. अशा, मी तुला म्हणलं होत ना, तू पोलीस बनून आल्यावर मी तुला सल्यूट करेन. तू हे जे केले ना त्याच्यासाठी.